नेवासा तालुक्यामधील सुरेगाव नेवासे रस्त्यावर नाला आणि पूल नसताना सार्वजनिक बांधकाम विभागाने अनावश्यक ठिकाणी नाला तयार करण्याला सुरुवात केली, त्यामुळे शेतकऱ्यांनी नेवासा तहसील समोर आपल्या लहान मुलाबाळांसह सहकुटुंब आमरण उपोषण सुरू केले। नेवासा सुरेगाव या रस्त्यावर कुठलाही नाला नसताना हाती घेतलेल्या कामामुळे 25 शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालं आहे। त्या शेतकऱ्यांनी नेवासा तहसील येथे उपोषणाचा पर्याय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधामध्ये स्वीकारला आहे। या उपोषणाप्रसंगी विठ्ठल शिंदे, सुरेश शिंदे, बाबासाहेब शिंदे, मीराबाई शिंदे, योगेश शिंदे यांनी हे उपोषण सुरू केलं आहे। माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत या उपोषणाला पाठिंबा दिला आहे। तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने देखील या उपोषणाला पाठिंबा देऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। शेतकरी संघटनेच्या वतीने नरेंद्र काळे यांनी एसएनएनशी बोलताना अधिक सांगितले। सार्वजनिक बांधकाम विभागाने 14 जुलै 2023 रोजी नेवासा सुरेगाव रस्त्यावरील सर्व्हे नंबर 28 मध्ये जेसीबीने सिमेंटच्या नळ्या टाकण्याचं काम सुरू केलं आहे। 25 शेतकऱ्यांचं नुकसान होणार असून त्यांच्या थोड्याफारच असलेल्या जमिनीमध्ये पाणी घुसल्यामुळे पीक करणं त्यांना मुश्किल झालं असून त्यांच्या घरामध्येही त्या पाण्याचा निचरा होणार आहे, त्यामुळे त्यांची राहण्याची व्यवस्था कोणताही अधिकारी उपोषणकर्त्यांकडे साधी विचारपूसही करण्यासाठी न आल्यामुळे उपोषणकर्त्यांमध्ये प्रशासनाविषयी मोठी नाराजी पाहावयास मिळते। मी सुनीलदेव किशन शिंदे, सुरेगाव तालुका निवासी, जिल्हा अहमदनगर। मी एक शेतकरी आहे, हे माझे भाऊ आहे, माझ्या भाऊची वस्ती खाली तिथं जर या अधिकृत नळ्या कुठलंही काही नाही, नाकाशाप्रमाणे कुठला वडा नाला काहीच नाही, तरी हे बँडशीवाले लोक दुबले साहेब आणि सोनवणे हे आमच्यावर अन्याय करून आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे। आणि त्यानंतर आम्ही बोलायला गेलो त्याने आम्हाला कायदेशीर आम्हाला इथं टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। तरी मी एक विनंती करतो प्रशासनाला, आमच्या शेतकऱ्यावर अन्याय होत असला तर त्याला आम्हाला न्याय द्यावा ही आमची नम्र विनंती आहे। आणि काही झालं तर तुम्ही शासनाला जबाबदार राहता, मी अशी बी विनंती करीत आहे। आमचे लेकर बाळ इथं बसलेलो आम्ही 2 दिवसापासून, कुठलंही नाही, आम्हाला काहीच केलेलं नाही। दुबले साहेब इथं येऊन स्वतः आग्रीबागरीची भाषा वापरून तहसीलदार साहेबाला बोललो, तहसीलदार साहेब आले, त्यांनी आम्हाला लिखी कुठलंही दिलेलं नाही। त्याच्यानंतर नेते आम्हाला उडवण्याचे प्रयत्न करतात। आज साहेब तिथं नगरला बसलेला आहे तरी आम्हाला म्हणते का आता येऊ मग येऊ, यांचे कुठलेही अधिकारी इथं आलेले नाही, आमच्यावर मोठा अन्याय होऊ राहिला। तरी मी प्रशासनाला एक विनंती करतो कळकळीची का आमच्यावर लगेच ताबडतोब न्याय भेटतो ही आमची इच्छा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। जे सुरेगाव या ठिकाणचे शेतकरी यांच्या रस्त्याच्या ओढ्या ओढा नसताना त्या ठिकाणी रस्ता जो चुकीच्या मार्गाने उत्खनन करून नाया टाकण्याचे काम चालू आहे त्याला विरोध म्हणून या ठिकाणी शेतकरी बसली। सगळा पाठपुरावा आणि कायदेशीर अभ्यास करता हा शेतकऱ्यावर अन्याय असून तरी याचा न्याय मिळण्याचं काम PWD खात्याचे अभियंता यांच्याशी चर्चा करून मार्ग निघण्याचा त्यांनी हमी दिली आहे। लवकरच ते इथे भेट देणार आहे असं त्यांनी फोनवरती मला सांगितलं। त्यात लिखी खुलासा कळवा आणि कायदेशीर मार्ग न्याय द्यावा। नेवासा सुरेगाव फाटा या ठिकाणी ते एक नेवा सुरेगावपासून 1 किलोमीटर अलीकडं हा रस्ता असून त्या ठिकाणी त्याचं उत्खनन आणि ओढं नसताना नकाशाचे ओढं नसून त्या ओढ्या दाखवून त्या ठिकाणी उत्खनन करून नाया टाकण्याचं काम चालू आहे। शेतकऱ्यांचे 10 गुंठे जमीन क्षेत्र असल्यामुळे नुकसान जास्त होत असल्यामुळे शेतकरी नाराज आहे। आतापर्यंत काय काय नुकसान झालंय वगैरे काय नेमकी काय आता त्यांचं काय ते शेतकऱ्यांचे साईड पट्ट्या वगैरे कुठला काम नसतं, उत्खनन नाया टाकण्याचं काम केलं असतं। शेतकऱ्यांनी कपाशी वगैरे केली पिका असल्यामुळे नुकसान होऊ शकतं। सोयाबीन आहे खाली, घर आहे आणि क्षेत्र कमी आहे, 10 गुंठे 20 गुंठेवाले क्षेत्र आहे। PWD 82 अंतर्गत काम केलं। काय मागण्या अशा आहे, शेतकऱ्याचा योग्य न्याय मिळावा। अल्प शेतकरी असून त्यांच्या जमीन क्षेत्र कमी असल्यामुळं आणि ते यापूर्वीला त्या ठिकाणी अशी जी वायवाट नव्हती या पद्धतीने जे उत्खनन करतात त्या पद्धतीने तर ती न करता त्या ठिकाणी नैसर्गिक पद्धतीने पाण्याचा स्रोत नळ्यानं टाकता साईड पट्ट्याच्या गटराच्या चरद्वारे करून ती पाणी नदीत सोडावं। येण्याजाण्यासाठी नाही का आम्हाला अडचण होईल, दळणवळ सगळं काही बंद होईल, त्यांनी आम्हाला न्याय द्यावी। घरात वस्त्यांनी पाणी जात 2-4 वस्त्या आहे आणि मुलची वेळ करता अडवून करतात। पोलीस बाबासाहेब शिंदे, आम्ही लोक रोजानी काम करून खातो, आम्हाला फक्त 10 गुंठे जमीन तिथे येते, आम्ही रोज मोलमजुरी करून खातो। फक्त आमच्या वावरामध्ये कुठलाही नाला नसताना 3-4 नाळे आणून तिथे नाला करायचा असं त्यांनी आम्हाला धमकी दिली। कोण होतं धमकी देणार? PNC चे अधिकारी
आणि आम्ही धमकी न देता त्यांनी आमच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. तो गुन्हा माघारी घ्यावा. आणि 14 तारखेपासून नुकसान काय झालं? आपलं नुकसान आमची भरपूर झालेली आहे. त्याच्या मागे पीक काय आता? पीक काय आता? सध्या पीक कपाशी पाण्यात आणि ते पाणी कुठलं? साईड गटराचं म्हणजे पलीकडल्या पूर्व पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे काढायचं असं त्यांचं म्हणणं आहे. पश्चिमेला साईड गटर असताना पण ते खणून देत नाही. साईड गटर खणून देत नाही. पश्चिमेला पश्चिमेला पाणी देईल. हा 200 फुटावर उघड आहे तिथून त्यांचं नैसर्गिक रित्या. आमच्या खाली वस्त्या पण. न्यूज रिपोर्टर मंगेश निकम, एसएन मीडिया, नेवासा.